ग्लोबल वॉर्मिंगचे धोके किती गंभीर असू शकतात यासाठी सर्वेक्षण केलं गेलं आणि आर्थिक बजेटमध्ये याचं सर्वेक्षण समावेश केला गेलाय. येत्या 25 वर्षात ग्लोबल वॉर्मिंगमुळे देशातील कृषी उत्पन्नात 25% घट होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणाच्या पुढच्या अभ्यासातून सरकारला उपायसुद्धा सूचनेचा सल्ला सुद्धा देण्यात आला आहे. पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून महत्वाचे मुद्दे. 2017-18 आर्थिक सर्वेक्षणात नैसर्गिक संकटांचा उपभोग करण्यात आलेला आहे. येत्या 25 वर्षात कृषी उत्पन्नात 20-25% घट होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. 1970-2015 तापमान वाढ पर्जन्यमान घट याचा अभ्यास करून हे सर्वेक्षण केलं गेलं आहे. सध्या कोरडवाहू शेतीतील उत्पन्न 20% घटल्याचं निष्पन्न झालं. अतिसिंचन हा पुढच्या भविष्यासाठी धोका ठरू शकतो असं या अहवालात म्हटलं गेलेलं आहे.